एक बघा की केंद्रामध्ये 2014 पासून जी भाजपचं सरकार आलं, ज्या काँग्रेसने या देशाला उभं केलं, तो इतिहास मिटवणं एवढंच फक्त या भाजपच्या सरकारच्या केंद्राचं एक चरित्र ठरलेलं आहे। आणि त्याच्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकारकडून फार काही अपेक्षा आता देशातल्या जनतेने बाळगायची कारणं नाहीत। किती नामकरण करणं आणि दुसऱ्यांच्या चेष्टा करणं, देशामध्ये महागाई वाढवणं, बेरोजगारी वाढवणं, शेतकऱ्यांवर अन्याय करणं, गरिबी देशामध्ये वाढवणं, या पद्धतीच्या कृत्याशिवाय आणि देश विकणं, सार्वजनिक उपक्रम विकणं, हाच केंद्रातल्या भाजपच्या सरकारचा एक धंदा आहे। त्याच्यामुळे त्या सरकारकडून नामकरण करणं, जुन्या नावाचं सरदार वल्लभभाई पटेलचं नाव बदलून आपलं स्वतःचं नाव लिहिणं, ही याच्याकडून काही फार अपेक्षा राहिलेली नाही। त्यांनी काय करावं